रत्नाकर मतकरी लिखित गोष्ट हडळ भाग दुसरा पा, बाहेर पावसाचे थैमान थोडे कमी झाले होते तरी अधूनमधून पाऊस झिमझिमत जीम होता वाट चिखलाने बटबटली होती कुदे कधी कुठे ठेवताच पाय निसरेल याचा नेम नव्हता मसनवटीशी पोचल्यावर तिचे अंग शहारले आजवर बाई माणूस कधी तिथे आलेले नसेल तिने आजूबाजूला पाहिले कुणी नव्हते कुणी तिला पाहिले असण्याचा संभव नव्हता दूरवरचे कातळ खाली आलेल्या ढगात बुडून गेले होते ती आत शिरली आजूबाजूला पाहता पाहता तिच्या अंगातून एक भीतीची शिरशिरी गेली त्या भयान वैरान माळावर जे पांढरे करडे डाग पडले होते त्यातून एक एक पांढरी करडी आकृती उठून उभी राहिली तर आपल्या तिथल्या तिथे भयाने आपला तिथल्या तिथे भयाने प्राण जाईल असे तिला वाटले इतक्यात तिला पाठीमागून कुणी सुस्कारा सोडल्यासारखे झाले तिच्या अंगावर काटा आला कसा बसा धीरे कुठून तिने मागे पाहिले एक उपाशी मांजर फिस करून तिच्या अंगावर आले होते ती वळतास त्याने अंगाची कमान केली आणि कुठेसे चालते झाले पलीकडे एक मांगर बांधलेला होता चंदनी लाकडांची रास तिथे रिकामी केलेली दिसत होती ती त्या मांगराभोवती भिरभीर फिरली एका भिंतीपलीकडेच आणखी थोडा आडोसा होता ती मग झपझप कामाला लागली दी। धीर करून तिने एक लहानसे लाकूड उचलले आणि सांभाळून त्या आडोशाशी नेऊन ठेवले अंदाज येताच तिने आणखी मोठे लाकूड उचलले घाई करून चालण्यासारखे नव्हते नव्हते तिच्या कृष शरीराला लाकडाचे वजन पेलणे कठीणच होते पण घाई करण्याची गरजच काय होती आणखी तास अर्धा तास तरी मंडळी येऊन पोहोचली नसती आता तिचे सारे लक्ष आडोशाला लाकडाची रास वाढवण्याकडे लागली होती तशा वाऱ्यात देखील तिच्या कपाळावरून घाम गळू लागला होता केस सुटले होते पण ती भराभर लाकडे गोळा करत होती तिचे दुःख बधीर होऊन गेले होते मुलाला जर नीट भडागणी नीट मिळायला हवा तर तिने सारे दुःख बाजूला ठेवून कोरडी लाकडे भरणे भाग होते आजवर त्याच्या अंथरून ती नीड घालून देत असे ही शेवटच्या अंथरुण चांगले व्हावे यासाठी तिची सारी धडपड चालली होती आजवरच्या आयुष्यात तिने कधीच चोरी केलेली नव्हती कुणाच्या उघड्यावर पडलेल्या पैशाला सुद्धा तिने कधी हात लावला नव्हता आज ती आयुष्यातली पहिली चोरी करत होती लाकडांची मुलाच्या सरणासाठी तिला मौज वाटली खोताच्या म्हाताऱ्यासारखीच तिच्या मुलाला देखील पेशलचंदनी लाकडे मिळत होती चैनीत लोळणारा तो पिकलेला म्हातारा आणि जन्मापासून हाल अपेष्टा काढणारा तिचा तरुण मुलगा पण आज दोघीही जण सारख्याच लाकडावर झोपणार चंदनी लाकडावर ती वैराण मसवट एकटकपणे तिचे सहाज बघत बसली होती कुणाची लाकडे कोण भरत होती जिथे आजवर रडायला ओरडायला ऊर पिटायला देखील बाई माणूस आले नव्हते तिथे एक बाई येऊन असले धाडस करत होती आजवर त्या मसनवटीने अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या होत्या बापाची कवटी फुटायच्या फुटायचा आवाज येण्याआधीच वाटणीवरून एकमेकांची डोकी फोडायला निघालेल्या मुलां मुलांपासून ते प्रेताच्या अंगावरचा मनी मिळवण्यासाठी जाळात हात घालणाऱ्या भटापर्यंत सारे काही तिथे येऊन गेले होते पण असले आखरीत अजून घडले नव्हते जिवंत मुलाच्या सरणाची लाकडे दुसऱ्या लाकडातून चोरून बाजूला काढणारी आई अजून त्या मसनवटीने देखील पाहिली नव्हती आणि एकाएकी तिचा लाकूड उचलणारा हात थांबला कुणाची तरी चाहूल लागली होती मंडळीचा गलबला ऐकू येऊ लागला तक्षणी ती लाकडे भरायची थांबली मंडळी कल्पनेपेक्षा लवकर आलेली दिसत होती कदाचित आणखी कुणाची वाट न बघता पाऊस उघडला होता तोवर काम आटपून घ्यायचे त्यांनी ठरवले असावे मडके धरलेला खोत दिसला आणि तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले कुणी तिला पाहून चालले नसते पण आता पळूनही जाता आले नसते कारण दाराची बाजूच साऱ्या मंडळीने अडवली होती अधिक विचार करायला वेळ नव्हता ती लाकडाच्या राशी जवळून पळाली आणि आतल्या बाजूच्या स्वतः जमवलेल्या लाकडांशी उभी राहिली लाकडांच्या त्या छोट्याशा ढिगाकडे पाहत तिला रडायचा नवीन उमाळा आला होता तो सुकलेला म्हातारा त्या लाकडाचा डोंगर अंगाखाली घेणार आणि माझ्या पाथरीसारख्या रुंद पोरासाठी मात्र एवढीशी लाकडी मेले आणखी थोड्या वेळाने येते तर मला पुढेशी लाकडी मिळाली असती आता काय उपयोग आता सारी लाकडे बघता बघता अग्नीच्या स्वाधीन होणार होती सारी मसल धुळीला मिळाली होती त्यातून कुणी पाहिले असते तर जीवानीशी सुटकाच नव्हती तिथे फार वेळ तसे उभे राहणे देखील धोक्याचे होते त्या चोरलेल्या लाकडापाशी जर कुणी तिला पाहिले असते तर तिची धडगत नव्हती मुद्देमाला सगट ती पकडली गेली असती आणि जमलेल्या झिलग्यांनीच तिला दगडाने ठेचून काढली असती ती त्या आडोशाच्या पलीकडे गेली तिथे काटेरी झुडपांचे कुंपनच तयार केलेले होते मसनवटीला कुंपण कशाला होते कुणास ठाऊ बाहेरची कुणी आत यायला उत्सुक असणार नव्हती ना की पण आतल्या कुणी बाहेर जाऊ शकणार नव्हते कसेही असले तरी कुंपण या क्षणीच तिच्या मदतीला आले एवढे खरे ती कशी बशी काटे चुकवीत त्या कुंपणामधल्या झुडपात दडून बसली बसल्या जागेवरून तिला पलीकडे चाललेल्या सगळे विधी सविस्तर दिसत होते आजवर कधीच ती ते पाहू शकली नव्हती लाकडे सावकाश रचली गेली थोडी शिल्लक ठेवा थोडी शिल्लक ठेवा तिचे मन आक्रोश करत राहिले पण त्यांनी सारी लाकडे सुबकपणे रचून ठेवली सुदैवाने तिने बाजून काढलेल्या ठेवलेल्या ला, लाकडांचा कुणाला पत्ता लागलेला दिसत नव्हता पाऊस केव्हा कोसळू लागेल याची खात्री देता येत नव्हती मंडळींनी बराबर प्रेत चित्तीवर चढवले पाहता पाहता ते प्रेत होताच्या चा म्हाताऱ्याचे असल्याचे ती विसरून गेली डोळे पाण्याने भरून गेले दुखल्या नजरेला आपलाच मुलगा तिथे झोपलेला दिसला आठ दिवस खाट्यावर पडून होता तसा ताटच्या ताट त्याच्यावर लाकडे रचली गेली दुसरे कुणी मग तिथे राहिले नाही तो आणि ती त्याच्यावर फुलेसुद्धा तिनेच घातली त्याच्या भोवती मडके धरून तिचाच जीव फिरला पुन्हा 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 मडके फुटेपर्यंत वातावरणात चंदनाचा दर्प भप्प दिशी उसळला आणि ती एकदम शुद्धीवर हो आली मेल्यांनी लाकडं पेटवली तिच्या मनानं पुन्हा एकदा आक्रोश केला पावसाच्या भीतीनं मंडळी लगोलग पांगली क्षणा क्षणात ती जागा निर्मनुष्य झाली हळू हळूहळू त्यांचा गलबला विरत गेला अजून संबंध चिता पेटली नव्हती अजून काही लाकडे वाचवता येतील बाळाला पुरतील इतकी लाकडे तो आरामात पाय पसरू शकेल इतकी लाकडे ती जीवगोळा करून उठली आणि झुडपा बाहेर पडली घाईघाईत निघताना ठिकठिकाणी काट्यांनी ओरबडले त्यातून जागी जागी रक्त फुटू लागले पण त्याचे तिला भान नव्हते पदराचे भान नव्हते सुटलेल्या केसांचे भान नव्हते कपाळावर मळवट भरल्यासारखे रक्त पसरू लागले होते त्याचे भान नव्हते तिला दिसत होती ती अजून न जळालेली चार दोन लाखले कुठल्याही क्षणी त्यांनी पेट घेतला असता ती धावतच चितेपाशी येऊन पोचली आणि चितेत हात घातला दुसऱ्या क्षणी एक रक्त गोठवणारी किंकाळी वातावरणात घुमली तिचा हात सरकन मागे आला मगाच्या मा मंडळीपैकी एकजण विसरलेले काहीतरी परत न्यायला आला होता तो तिच्याकडे बघत उभा होता त्याच्या जोठातून किंकाळी बाहेर पडली होती बुबळे बाहेर पडतील असे वाटणेत की त्याचे डोळे भया भयाने विस्फारले होते त्याची किंकाळी ऐकून आणखी एक दोघे आत आले त्यांना दाखवण्यासाठी त्याने हात उचलला आणि त्यांनी एकवार तिच्या दिशेने नजर टाकली आणि मग ती बोंब ठोकीत ठोकीत धूम पळाले पळत सुटले हडळ हाडळीली हा हडळीली तशा परिस्थिती तिला किंचित हसू आल्याशिवाय राहिले नाही हडळ मी हडळ पण एक बरे झाले आता कुणी इकडे फिरकायची शक्यता राहिली नव्हती ती पुढे झाली तिने आपल्या कामाला सुरुवात केली ती परत घराची वाट चालू लागली तेव्हा तिला एक विलक्षण थकवा आला होता एक एक पाऊल ती मोठ्या मुश्किलीने टाकत होती पण मन समाधानाने भरले होते तिने ठरवलेला बेत जक्क पार पडला होता मध्ये अडथळा येऊन देखील आता लाकडापासून पैसे लाकडाचे पैसे कुठून आणायचे याची फिकीर राहिली रा, रा, नव्हती लाकडे ओळी मिळ ओली मिळण्याची काळजी नव्हती समोरूनच महारीन येत होती एकमेकाला पाहून दोघी थबकल्या बोजाचा हात बदलत महारिन म्हणाल खाई गेलच ग पावसा पाण्या आतूग फिरा नको हा मग खाली आवाजात खाली आवाज खाली आणून पुढे म्हणाले गावात म्हणे हडळी लिहा खोताच्या म्हाताऱ्याचा प्रेत ओढांनी लिंतीला खोटा नाही झिलगे म्हणा होते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं एक दोघांनी यकाची तर वाचच बसली हा खऱ्यांनी ती आपले काहीतरी म्हणायचे म्हणूनच म्हणाली खोटेच आश्रय देवाच्यान वशाड पडलो हो गाव कोप असा देवाचो आम्ही लहानपणी एकदा हडोळ आली इली होती पण महारानीच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकत बसण्यासाठी तिला वेळ नव्हता पुढच्या तयारीला झपाझप लागणे आवश्यक होते महारणीच्या बडबडीकडे लक्ष न देता ती तशीच पुढे निघाली तरी जाता जाता महारिण सांगतच होती घे घरी बसान रव गावभर बोंब हाडळीच्या भयानक कोण बाहेर पडणं हा नाही गे ती मागे वळून ओरडून ओरडून म्हणाली हाडळ प्रेता खाता मागे जित्या माणसा कित्याक भिव जाते का पण महाराणीला ते पटलेले दिसले नाही ती मान उडून चालती झाली आणि तिच्याप्रमाणे इतरांनाही ते पटणार नाही हे उघड होते एक नवीन अडचण अकस्मात तिच्या समोर येऊन ठाकली होती लाकडाचा प्रश्न सुटला माणसाचा अधिकच कठीण झाला होता आधीच्या पावसात कुणी घराबाहेर पडायला तयार नव्हते त्यात हडळीची बातमी येव्हाना गावभर झाली असणार जो तो घराची दारं गच्च लावून बसला असेल मग प्रत्यक्ष मनसुटील जायला कोण तयार होणार एकाएकी गडगडले वीज चमकली मुसळधार पाऊस सुरू झाला की उभ्या जागी भिजून चिंब झाली इतका वेळ वाटले नव्हते की असं हाय निराधार एका की तिला वाटू लागले तिचे हातपाय कापू लागले नवरा नाही आता मुलगा नाही असल्या भयान प्रसंगाला गावातले कुणी येणार नाही आपल्या झोडणाऱ्या पावसाखेरीत कुणाकुणाला आपण दिसत सुद्धा नाही तिला एकदम कुडकुडल्यासारखे झाले दातखिळ बसली कपाळावरती काट्यांनी केलेल्या जखमा चुर चुरी लागल्या तिला पाऊली टाकवे ना वाटले इथेच या पावसात वाहून जावे मातीच्या ढेकळासारखे कशी बशी ती घरी आली विलक्षण थकून पायरीवर बसली आणि एकदम तिच्या हा कानावर हाक आली आये आगीचा चटका बसला असावा अशी ती हाक ऐकून उठली परत हाक ऐकू आल्या आल्या आये आये भरल्यासारखी ती खाटीशी गेली तिचा मुलगा उठून बसला होता आठ दिवसांनी पहिल्यांदाच आपण उठून बसला होता आपण हून उठून बसला होता नुसता होंकार सुद्धा ज्याला भरता येत नव्हता तो तिला हाका मारत होता म्हणजे हा आता मरणार नाही चमत्कार झाला की काय का त्या वैद्याचे जालीम औषध लागू पडले मग मेल्या इतक्या वेळ मी कशाला तडफडते तिच्या मनाने आकांत केला पाय माणूस असून मी मसनवटीत जाऊन आली ती कशासाठी जन्मा जन्मात पहिल्यांदा चोरी केली ती कशासाठी जीवारचा धकापत्करला ते कशासाठी पेट त्याची ते तिला हात घातला तो कशासाठी मेल्या मुरदाडा तेव्हा पडून राहिलास नाकवर करून आता हाका मारतोय साये आये म्हणून मरण मरणार नव्हता तर मला कशाला इतकं नाचवलंस आणि सगळी धडपड करून झाल्यानंतर मग दिल दगा दिलास कशासाठी एका एक एक क्षणात हे तिच्या मनात सारे विचार येऊन गेले दुसऱ्या क्षणी मात्र तिच्या मनाचा दगड पितळला तिची सारी हुशारी सारा धीटपणा सारा खंबीरपणा पळून गेला आता तिचे माणूस पण परत आले होते बक्साबक्षी रडत तिने आपल्या मुलाला गच्च मिठीत घेतले आणि पटापट मुके घेत ती म्हणू लागली माझ्या राजा आशिरा पडो र माझ्या रा मी आ तुझ्या जिथेपणी तुका जाळूक लाकडा जमवली जा जळला मडा ता माझा तुका मरडो घातलं मी हाडळ असं रे मी तुझी आई नाही हाडळ असं बोलता बोलता ती रडू लागली रडता रडता हसू लागली आणि तिचं नुकताच शुद्धीवर आलेला तो झील तिच्या प्रेमाच्या वर्षावाद गुदमरू लागला धन्यवाद ही गोष्ट आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद